खेकडे घेऊन भोई समाज पोहोचला नागपूरमध्ये. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी राज्यभरातील भोई समाज बांधव आक्रमक झालेला आहे. विधानभवनाच्या बाहेरील भागात विविध मागण्यांसाठी त्यांनी मोर्चा काढत आंदोलन केलं. भोई समाजाच्या 21 मागण्या आहेत, ज्यामध्ये 10% आरक्षण लागू करा, मच्छीमारांकरता मच्छीमार कल्याण विकास मंडळ स्थापन करा, 1 कोटीची तरतूद करा, मासेमारी अधिनियम कायदा तातडीने मंजूर करा. या प्रमुख मागण्या सरकारने मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार आणि आमदारांच्या पॅन्टमध्ये खेकडे सोडणार असल्याचा इशारा भोई समाज बांधवांनी दिलाय. सरकारला 21 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे, तर ह्या 21 मागण्या सरकारने जर 15 दिवसात जर पूर्ण केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करण्याचं आवाहन आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांना केलेलं आहे. शासनाने जर या मागणीची दखल घेतली नाही तर येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारला कोणत्याही प्रकारचं आम्ही मतदान करणार नाही अशी घोषणा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र समाज या आमदारांना आमच्या मतदारसंघात भोई समाज घुसू देणार नाही अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. प्रज्योत पहाडे, द बेस्ट थिंग टीम, नागपूर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.